पंढरीची वारी म्हणजे गावची जत्रा नाही की जी बेफाम असेल बेफाट असेल कुठलंच नियोजन नाही अशी ती फक्त बघ्यांची गर्दी नाही तर तो पंढरपूरच्या दिशेनं चालत जाणारा स्वयंशिस्त बाळगणारा अंतकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा असणाऱ्या नम्र साधकांचा समूह आहे दोन चार दिवसांचा जरी कार्यक्रम आपल्याला करायचा असला तरी त्याच्यासाठी आपण काटेकोर नियोजन करतो या साऱ्या संतांचे पालखी सोहळे साधारणपणे तीन आठवडे हे पंढरपूरच्या दिशेनं चालत जातात यांचंही काही एक नियोजन असतं तर त्या नियोजनाची सुरुवात ती वारकऱ्यापासूनच होते वारकरी चालत असताना कमीत कमी वस्तूसोबत बाळगतो स्वतःची पडशी असते त्याच्यामध्ये स्वतःचा बेड असतो त्याचं त्याचं स्वतःचं आवश्यक असणारं साहित्य असतं बॅटरी असेल इतर गोष्टी त्याच्या असतात औषध पाणीसोबत घेऊन आणि स्वतःचा काय म्हणूया तो छोटासा संसार आवश्यक असणाऱ्या गोष्टी घेऊन वारकरी बाहेर निघतो दोन तीन ड्रेस पुरेसे असतात आणि वारकऱ्यांचा असा व्यक्तिगत पातळ्यांवर नियोजन होऊन प्रवास सुरू होतो जर त्या नियोजनाचा आणखीन पुढचा टप्पा आपण पाहिला तर अनेक दिंडे असतात आणि त्या दिंड्यांचं सुद्धा नियोजन असतं गेली दोन वर्ष आता वारी झालेली नाही मग या सगळ्या काळामध्ये किंवा इतरही काळामध्ये लोक ज्या तंबूमध्ये राहतात त्या तंबूंची दुरुस्ती करणं असू देत स्वयंपाकाची भांडी असतील त्या भांड्यांची दुरुस्ती करणं असू देत त्याच्यामध्ये काही बदल करणं असू देत भरण टाकणं असू देत दिंडीच्या पातळ्यांवर या गोष्टी होताना आपल्याला दिसतात आणि नियोजन करणारे जे संस्थान असतात त्या संस्थानांच्या पातळ्यांवर सुद्धा खूप गोष्टी होताना आपल्याला दिसत असतात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आदी करून जी संत आहेत त्यांच्यासोबत दोन दोन पाच पाच लोक चालताना आपल्याला दिसतात हे नियोजनाशिवाय शक्य नाही पाण्याचं नियोजन करावं लागतं वारकरी जी परंपरागत मंडळी असतात दिंडेवाली मंडळी असतात त्यांना आपल्या टँकरमध्ये पाणी कुठं भरून घ्यायचे त्याचे फिलिंग पॉइंट जे असतात ते व्यवस्थितरित्या ठाऊक असतात पाण्याचं नियोजन असतं चालण्याचं नियोजन असतं वाहतुकीचं नियोजन असतं मुक्कामांचं नियोजन असतं म्हणजे दरवर्षी योग्य त्या त्या जागेवर मुक्काम ठरलेले असतात मात्र तरीसुद्धा जागरूक दिंडीवाली मंडळी जी असतात ते जाऊन त्याचा सर्वे करतात त्याची पाहणी करतात आणि मग निर्णय घेत असतात अठरा दिवसांचा प्रवास करणं खर तर प्रत्येक दिवशी पाच लाख लोक एका गावातून दुसऱ्या गावामध्ये चालत चालत जातात एक शहर दुसऱ्या शहरामध्ये जाऊन एक शहर दुसऱ्या गावामध्ये जाऊन दर दिवसाला स्थलांतरित होताना आपल्याला दिसत असतं आरोग्याच्या पातळ्यांवर काही शासनाला नियोजन करावं लागतं अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर हे नियोजन सुरू असतं संस्थानांच्या पातळ्यांवर जर विचार केला तर ज्या मार्गानं पालखी जाणार आहे उदाहरणार्थ आपण विचार केला मुक्ताबाई आईसाहेबांची जी पालखी आहे ती सर्वात दुरून येणारी पालखी आहे मुक्ताबाईंची ती सहा जिल्हे ओलांडून येते ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सोपान काका महाराज सांगावटेश्वरी महाराज यांच्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्या या पुणे सातारा आणि आ, सोलापूर या तीन जिल्ह्यातून जातात या तीनही जिल्ह्यांचं जे प्रशासन असतं हे प्रशासन या वारकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आणि मग आ, नियोजन होताना आपल्याला दिसतं वरवर वरवर पाहताना फक्त हीच मंडळी आपल्याला दिसतात मात्र आदल्या दिवशी संध्याकाळी जेवण झालं दुसऱ्या दिवशी दहा वाजता सकाळी वारकऱ्यांना जेवण मिळणार असतं अशा वेळी आदल्या दिवशी रात्रीचं जेवण झाल्यानंतर ती स्वयंपाकाच्या भांड्याची जी ट्रक आहे ती ट्रक आदल्याच दिवशी जाते सकाळी जाऊन स्वयंपाक करते आणि वारकऱ्यांना वेळेमध्ये जेवण देण्याचा सेवा अत्यंत काटेकोरपणे पार पाडत असते पायी चालणारे जसे वारकरी असतात तसं नियोजनामध्ये सहकार्य करणारे पोलीस हे सुद्धा वारकरी आहे तंबू ठोकणारे हे सुद्धा वारकरी आहेत ट्रक चालवणारे हे सुद्धा वारकरी आहेत ही सेवा करणारी जी मंडळी आहेत ही मंडळी या वारीचा गाभा आहे नियोजन होत असताना हे अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर होताना दिसतं व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं जर वारीचा विचार केला तर वारीमधलं मॅनेजमेंट स्किल जे आहे ते शिकण्यासारखं आहे पाच लाख वारकरी चालत जातात लोकांना असं वाटतं की ही सुसाट असणारी गर्दी आहे मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की बघे असणारी जी लोक असतात पाहायला आलेली जी लोक असतात ती लोक बेशिस्त पद्धतीने आजूबाजूने चालत असतात मात्र वारकरी आपल्या दिंडीचा क्रम ओलांडत नाही वारकरी चालत असताना पाचच्या रांगेनच चालत जाताना आपल्याला दिसतात त्यांच्या चालण्याचा सुद्धा क्रम जो असतो ते झेंडेवाल्यांपासून दिंडीला सुरुवात होते झेंड्यावाल्यांपासून मोकळा समाज जो रांगेनं चालत जातो त्याच्यानंतर टाळकरी म्हणजे mm. भजन करणारे असतात विनयकरी असतात त्याच्यानंतर हांडेवाल्या तुळशीवाल्या महिला असतात आणि नंतर मोकळा चालणारा समाज असतो महिला संपल्यानंतर परत दुसऱ्या दिंडीला सुरुवात होते एखाद्या माणसाला जर वाटत असेल आपण दिंडी ओलांडून जायची तर दिंडी ओलांडून असताना महिलांच्या मधून प्रवेश करून चालणार नाही जी माणसं चालणार आहे त्यातून प्रवेश करून चालणार नाही झेंडेवाली मंडळी जी असतात त्यांच्या समोरून जर आपण दिंडी ओलांडली तर दिंडीवाले हे आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसतात इथं चालण्याची शिस्त आहे आणखीन गोष्ट अशी असते की अनेक लोक काय होतं की धर्मादायक वृत्ती म्हणून काही एक वारीमध्ये अन्न वाटण्याचा प्रयत्न करतात मात्र दिंडीमध्ये चालणारी जी वारकरी मंडळी आहे ती मंडळी यापैकी कुणी आणि कुणीच बाहेर वाटलं जाणारं रा, आपली रांग मोडून बाहेर वाटलं जाणारा कोणताही अन्न पदार्थ स्वीकारत नाही वारकऱ्यांच्या चालण्यामध्ये शिस्त आहे वारकऱ्यांच्या भजनात शिस्त आहे म्हणजे भजनाचे सुद्धा क्रम ठरलेले आहे सकाळी पहाटे जेव्हापासून प्रस्थान होतं प्रस्थान झाल्यापासून तर मग सकाळचा विसावा असेल त्याच्यानंतर दुपारचा जेवणाचा विसावा असेल त्याच्यानंतर चार तीन चारच्या सुमारास परत दुपारचा विसावा असेल आणि संध्याकाळची मुक्कामाच्या ठिकाणची समाज आरती असेल जागर असेल इथपर्यंतच्या साऱ्याच्या साऱ्या सेवा या व्यवस्थितरित्या ठरलेल्या असतात नियोजन नियोजन म्हणजे काय असतं उदाहरणार्थ आपण एक विचार करू की आपण असं मानू की एकादशीच्या दिवशी सासवडच्या तळावर जर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली आल्यानंतर समाज आरती होते समाजार्थीच दृश्य अत्यंत पाहण्यासारखं असतं म्हणजे इतकी शिस्त असते की जेव्हा चोपदार आपल्या हातात असणारा दंड वर करून हो म्हणतात त्यावेळेस लाखोंचा समाज हा शांत होतो सुई पडला तरी आवाज येईल चोबदार सूचना देतात हरवलेल्या वस्तू सापडलेल्या वस्तू यांच्या संदर्भानं चोबदार सूचना देतात चोबदार सूचना देत असताना जी कुठली माणसं हरवलेली असतील त्यांनी देवाच्या तंबूजवळ येऊन थांबावं असं सांगितलं जातं त्याच्यानंतर आणखीन महत्वाची एक गोष्ट खूप सुंदर आहे ती अशी आहे की समजा पंधरा लाख लोकांचा समूह आहे आणि एखादा वारकरी हरवला तर काय करायचं काही नाही त्यानं देवाच्या तंबूजवळ जाऊन थांबायचं तिथली जी यंत्रणा असते ती यंत्रणा त्याला त्या गावामध्ये त्याची दिंडी कोणत्या ठिकाणी उतरलेली आहे याची माहिती देते चोबदार फाउंडेशनच्या माध्यमातून तर आता अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे की काही स्वयंसेवक जाऊन त्या हरवलेल्या वारकऱ्याला त्याच्या दिंडीमध्ये नेऊन सोडतात इतक्या सूक्ष्म पातळ्यांवर वारकऱ्यांमध्ये नियोजन असतं सेवेचं एक नियोजन असतं ते कसं असतं किंवा आपल्याला सांगत होतो की तळावर ज्ञानेश्वर महाराजांची किंवा कुठल्याही सत्पुरुषांची संतांची पालखी विसावली विसावल्यानंतर ज्या गावामध्ये ज्या तिथीला ते असेल त्या गावातल्या त्या तिथीच्या ज्या काही सेवा असतील त्या ठरलेल्या असतात उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये जर मुक्कामी असेल तर त्याच्या समोरची कीर्तनं कुणी करायचे जागर कुणी करायचे या गोष्टी ठरलेल्या असतात आणि या अत्यंत परंपरागत पद्धतीनं वेगवेगळे फड चालवत असतात फड म्हणजे कारभाराची जागा आपल्याला ऊसाचा फड माहिती आहे आपल्याला तमाशाचा फड माहिती आहे मात्र या पलीकडं भजनाचा कीर्तनाचाही फड असतो आणि त्याचे आद्य फडकरी जर कोण असतील तर ते आद्य फडकरी म्हणजे नामदेव महाराज आहे नामदेव महाराजांनी अशा पद्धतीने फड काय आहे घडवला त्याला आम्ही मंडळी नामदासांचा फड म्हणतो वंश परंपरेनं निष्ठेनं सेवा करणाऱ्या अनेकांचा फड आहे म्हणजे त्यात सर्वात जुना जो फड आहे तो नामदासांचा आहे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये निर्णायक अशा पद्धतीनं बदल घडवले त्याला सामूहिक रूप दिलं आणि त्यांचा जो पहिला फड आहे तो दामदासांचा फड आहे नंतर तुकाराम महाराजांचा जो फड आहे आम्ही सगळी मंडळी त्याला देहूकरांचा फड म्हणतो त्याच्यानंतर वास्कर महाराजांचा फड आहे बेलापूरकरांचा फड आहे गंगूकाका शिरवळकरांचा फड आहे फड म्हणजे उपासनेची जागा पेशवाईमध्ये फड या शब्दाला अर्थ कारभाराची जी जागा होती तिला फड असं म्हटलं जायचं आपल्याला उसाचा फड माहितीये आपल्याला तमाशाचा फड माहितीये मात्र भजन कीर्तनाचा सुद्धा फड असतो आणि अशा फडामध्ये सेवा करणारी जी मंडळी असतात त्यांना फडकरी मंडळी म्हटलं जातं ही मंडळी वंश परंपरेनं कोणत्याही मोबदल्याशिवाय आपली नेमून दिलेली जी सेवा आहे ती सेवा करत असतात वारी ही बेशिस्त असत नाही वेनेकरी जो असतो त्या विनेकऱ्याला कंपल्सरी धोतर असणं आवश्यक असतं त्याच्यामध्ये वारकरी सांप्रदायिक वाद्यांशिवाय दिंडीमध्ये इतर वाद्य वाजवता येत नाही चालताना शिस्तीमध्ये चाललं जातं त्यांना ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज ते निळोबा आहे महाराज ही जी वारकरी संप्रदायांची संतांची काय मांदियाळी आहे याच्याशिवाय इतर रचना चित्रपटातले गाणे हे दिंडीमध्ये म्हणता येत नाही जर वारीचे नियम दिंडीने पाळले नाही तर त्यांचा विना जप्त केला जातो वेणा जप्त करणं हे अपमानकारक मानलं जातं त्याच्यामुळे जी शिस्त आहे ती मंडळी अत्यंत काटेकोरपणे पाळताना आपल्याला दिसतात विनेकऱ्यांच्या रोज सकाळी देवाच्या तंबोजवळ हजेरे होत्यात अनेक विनेकरी समाज आरतीलाही व्यवस्थित हजर असतात वारी म्हणजे फक्त बघ्यांची गर्दी नाही वारी म्हणजे बेशिस्तपणा नाही तर वारीचं त्या त्या पातळ्यांवर सूक्ष्म असं नियोजन असतं तुम्ही पहा की आपण वारीत पाहिलं तर पोलिसांची गरज ही फक्त वाहतुकीचं काही एक व्यवस्थापन करण्यासाठी असते याच्याशिवाय वारीमध्ये त्या अर्थानं फार पोलिसांची सुद्धा आवश्यकता लागत नाही पाच दहा लाख समाज चालत जातो मात्र त्याच्या व्यवस्थापनासाठी शे दोनशे पोलिसही पुरेसे असतात आणि आश्चर्यच आहे की पोलिसांना सुद्धा हातामध्ये काठी घ्यावी लागत नाही अगदी सोयीच्या दोऱ्यापासून तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व पातळ्यांवर वारीमध्ये नियोजन असतं वारी हा नियोजनाचा वस्तुपाठ आहे ज्या माणसाला वाटत असेल की आपल्याला काही एक समजून घ्यायचंय तर त्यानं वारी नक्की अभ्यासली पाहिजे पाहिली पाहिजे वारी समजून घेतली तर आपल्याला जगण्याच्या नियोजनामध्ये सुद्धा मूल्यात्मक भर घालता येईल वारी हा नियोजनाचा वस्तुपाठ आहे भक्तिभाव म्हणून आपण कदाचित काही वेळ लांब राहू मात्र नियोजन म्हणून एकतरी वारी अनुभवावे असं आपण करायला हवं आपल्याला ही माहिती आवडली असेल तर बोल भिडूचं यूट्यूब चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी